नमस्कार, कारवार न्यूज तुमका स्वागत करता। कारवार तालुकाची होड जात्रा म्हणत प्रख्यात आशिली मार्केपुनो जात्रा ब्रेस्तवाराक विजृंभणेन झाली। कारवार तालुकाच्या ग्रामीण भाग जावन आशिले माजाळी, असनोटी, मुडगेरीत दर वर्स मार्केपुनो जात्रा जाता। ह्या वर्साची जात्रा ब्रेस्तवाराक झाली। माजाळी आणि असनोटी हंगा भांडवडचे मार्केपुनेचे विशेष जावन आसा। जात्र म्हणल्यानंतर एक एक जात्रेक अलग अलग आचरण उरता, तशेंच मार्केपुनो जात्रा बी विभिन्नता आणि विशेषतेक एक जावन आसा। मार्केपुनो जात्रेचे संप्रदाय पद्धत सगळे जात्रेपेक्षा वेगळी आसा। पुरुषान सैल दिवचे आणि महिळान दिवस दिवचे ह्या जात्रेचे एक पद्धत आणि परंपरा। पुरुषान लग्ना पहिले सैल दिवूक जाय आणि महिळान दिवस अयापण आसतपर्यंत दिवू शकता। सैल दिवचे हे एक शूरतेचे प्रतीक असे म्हणतात। सैल घेतलेल्या पोटा चांबडेच्यान सूय तोपून घेऊन सूत दवरतात आणि दिवस घेतले उपास रावून दिवस म्हणल्यार दिवो घेऊन चलत वचूक जाय। ह्या वर्साक सुमार 10 पुरुषान शेल दिल्ले दिसून येले। दार देवस्थाना खंयच्यान देवती देवस्थानपर्यंत सुमार 1 किलोमीटर चलत वयतात आणि दिवस थंय अर्पण करतात। तशेंच शेल दिल्ल्याले पोटाक तुपिले सूय आणि सूत देवती देवस्थाना कडेन दितात। युवती लग्ना पयले आणि लग्न काढिली सून दिवस दिवची एक पद्धत। दोन भांड वडत दार देवस्थाना खंयच्यान देवती देवस्थानपर्यंत व्हरतात। आबुले फुलान सजयले भांड व्हरतना हर हर महादेव, यो भांडी यो असे जयघोष आयकूंक येता। ह्या कार्यक्रमात भाग घेतले सगळे लोक देवाले स्मरण करतेत भांड व्हरतात। गोवा, महाराष्ट्र आणि इतर भागाच्यान बी ह्या जात्रेक लोक भाग घेतात, पण ह्या वर्षाक कोरोना नियम आशिल्ल्यान जास्त जास्त लोक दिसून येयले ना। ¡Hola!
नरसिंहा मार्केट कारवारात आशिले आध्यात्मिक धार्मिक पूजा सामग्रीचे आणि सांप्रदायिक शैलीत घरात तयार केले शुद्ध आणि रुचिकर खाण्याचे दुकान। आमच्याकडे सगळे नमुन्याचे पूजा होम हवन लग्न मुंज ग्रहप्रवेश असे सगळे शुभ कार्यक जाय आशिले सामग्री मिळतात। 87 वर्षाच्या ग्राहकालो विश्वास आशिले तुमगेले नरसिंह मार्केट भारत देशात तुमका खय जाय आशिल कडेन वस्तू घराघरात पावयता। तुमगेले गरजेचे वस्तू खातीर एक पटी भेट दिया नरसिंह मार्केट कॅनरा बँका सकल रायकर मॅनर कैकिणी रोड कारवार। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला जैन हायस्कुला लागी आशिले सय्यद हसनच्या खादरी दर्गात उरुस हिंदू मुस्लिम भावैक्यतेन झालो। 3 दिवस जवळच्या उरुसाक हजारांचे लोक जमिले। उरुसाक मुस्लिम धर्माचे लोक इतलेतनी हिंदू धर्माचे लोकांनी भाग घेतले विशेष जाऊ नाशिले। दर्गात मुस्लिम धर्माच्या लोकांबरा हिंदू धर्माच्या लोकांनी चादर अर्पण केले। रात्रीन झाल्या अन्नदानात जात धर्म विसरून जास्त जास्त लोक जमिले दिसून येले। उरुसाच्या निमित्तान अंकोला शहरात मुस्लिम धर्माच्या लोकांनी मिरवणूक केली। या वेळाचेर हिंदू धर्माच्या लोकांनी पाय पणगून भक्ती प्रदर्शन केले। हिंदू मुस्लिम वाद चलतेत आशिल्ल्या ह्या दिवसात अंकोलात हो उरुस सगळ्यांक एक करचो संकेत जावन आसा। धर्म धर्म म्हणून झगडच्या ह्या काळात अंकोला हंगा मुस्लिम धर्माच्या लोकांक हिंदू धर्माक घेवन आणि हिंदू धर्माच्या लोकांक मुस्लिम धर्माच्या लोकांवर मेळणे घेवन ह्या उरुसाक भाग घेतले। उत्तर कन्नड जिल्ह्यात सर्व धर्म समानता बांधव आशिले दिसून येतात। कर्नाटकाची प्रसिद्ध जात्रा
उत्तर कर्नाटक लोकाले शरणाले पुण्यक्षेत्र पुराण प्रसिद्ध श्री क्षेत्र उळवी चन्नबसवणाली जात्रेचो महारथोत्सव झालो। या वेळाचेर हर हर महादेव जयघोष ऐकू गेले। जोयडा हळियाळ MLA आरवी देशपांडे हेमी जात्रेक भेट देऊन श्री बसवण्ण देवालय दर्शन घेले। उळवी चन्नबसवेश्वर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष गंगाधर कित्तूर, उपाध्यक्ष संजय कित्तूर, उळवी ग्रामपंचायत अध्यक्ष मंजुनाथ मोकाशी, देवस्थानाचे पुजारी शंकरय्या कलमट आणि इतर प्रमुख जात्रोत्सव कार्यक्रमाक सुरवात कन दिले। सरळपणान जात्र करूंक जाय म्हण आदेश उरल्यार बी जात्रेक लाखांशी लोक भाग घेयले दिसून येयले। जोयडा आणि येल्लापूर तालुक्यात जोडटलो शिवपूर ब्रिज पर्यटकाला केंद्रबिंदू झाला। हो ब्रिज पळोक खोड प्रमाणात लोक येतात। हो ब्रिज उळवी चन्ना बसवेश्वर मंदिराच्या 10 किलोमीटर मुखार असा। शिवपूर गावचे लोकान येल्लापूर वैतल झाल्यार 100 किलोमीटर फेरीमान वयचे पडटाले। तस म्हण 2015 सालात 3 करोड रुपये खर्च करून न्हयचेर 232 मीटर लांब आणि 1.5 मीटर रुंदीचो हो सेतू ब्रिज बांधलात। तेजेन येल्लापूर उळवी अंतर 30 किलोमीटर झाला। हेचो उपयोग दुचाकी स्वाराक व्हड प्रमाणात जाते असा। हो सेतू ब्रिज पळोक व्हड प्रमाणात लोक येतात। ब्रिजाचे मेंटेनन्स करूक आरवी देशपांडे हेमी तालुका पंचायत फंडातल्यान 9 लाख आणि जिल्हा पंचायत फंडातल्यान 5 लाख असे एकूण 14 लाख रुपये मंजूर करून दिलात। हो ब्रिज दुरुस्ती खातीर बंद केल्लो जाल्यार आता ब्रिज परत सुरू केल्ल्यान ब्रिज बरा निसर्गाचे आनंद घेऊक पर्यटक येते आशिले पळोक मेळटा। ते नुकतेच आता त्याला 17 लाख रुपये मंजूर होणार, त्याचं मेंटेनन्स फी झालेला आहे। आणि हा येल्लापूर आणि उळवी यामध्ये हा बांधलेला आहे, कारण ह्यांना जवळचा रस्ता होऊन दे या दृष्टीने हा ब्रिज बांधलेला आहे। तर या ब्रिजवर पर्यटन स्थळ म्हणून पण बरेच जण पर्यटक सुद्धा या ठिकाणी येतात, पाहण्यासाठी येतात, कारण हा सुंदर असा झुलता पूल आहे। आणि हा मला वाटते कर्नाटकात नाही इंडियात असा ब्रिज तुम्हाला पाहायला एवढा सुंदर प्रकारे केलेला आहे। आणि त्याचं मेंटेन पण व्यवस्थित ठेवत आहेत। आता 3 वर्षाचं मेंटेनन्सला काढून त्याला 17 लाख मंजूर करून पूर्ण त्याची हे जे आपलं रंगरंगोटी वगैरे सगळं त्याचे व्यवस्थित झाले, जे बोर्ड गंजलेले होते ते दुरुस्त करून दुसरे घातलेले आहे। आणि त्यामुळे आणि इकडे पर्यटनासाठी स्कोप झालेला आहे। आणि येल्लापूर मार्गे येल्लापूर या ठिकाणचे पर्यटन बी या ठिकाणी येतात। तर उळवी या भागात आले तर पण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार की पर्यटन मुद्दाम या ठिकाणी येतात। तर थोडाफार रस्ताही खराब आहे, परंतु तोही रस्ता जर झाला तर या ठिकाणी बाकीच्या गाड्या, कारण थोड्या 4 व्हीलर घालण्यासाठी योग्य असा रस्ता नाही, 2 व्हीलर किंवा जर मोठी गाडी असेल तर घालू शकतात, तर बारीक गाड्या पण यासाठी हा रस्ता व्हावा अशी पर्यटकांची पण मागणी या ठिकाणी, कारण जेणेकरून 4 व्हीलर सगळेजण घेऊन येऊ शकेल असा रस्ता होऊन देत अशी इकडे पर्यटकांची मागणी आहे। धन्यवाद। ब्रेस्तवाराक उत्तर कन्नड जिल्ह्यात 35 कोरोना पॉझिटिव्ह केसीस मिळली। त्यापैकी कारवारा 3, अंकोला 1, कुमटा 7, होन्नावर 7, भटकळ 3, शिरशी 1, सिद्धापूर 1, येल्लापूर 7 आणि हळियाळात 7 पॉझिटिव्ह केसीस मिळली। आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्याभितर 70,799 कोरोना पॉझिटिव्ह केसीस मिळली, त्यापैकी 69,829 लोक ट्रीटमेंट घेऊन बरे झाले आणि 149 लोक अजूनही ट्रीटमेंट घेते असात। आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात कोरोना पायान 831 लोकांना मरण झाला।
आयचे इतलेच न्यूज मुखेल न्यूजा खातीर पैत्रेवा कारवार न्यूज कोकणी देवर करू. कारवार न्यूजा खातीर सबस्क्राइब करा आणि डेली न्यूजा खातीर बेल आयकॉन प्रेस करा.